कोरोनाचा संभाव्य कोरोना धोका ओळखून जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आता सज्ज झाली आहे कोरोनाचा धोका ओळखून ऑक्सिजन आणि औषधांचा साठा मुबलक ठेवा त्याचबरोबर लसीकरण मोहीम पुन्हा एकदा गतिमान करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत याशिवाय परदेशातून येणाऱ्यांची स्वाप चाचणी करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे चीनमधील मृतांचा आकडा लाखांच्या वर पोचल्याची भीती व्यक्त होतीय त्यामुळे आपल्या देशातही कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कोरोनाचा संभाव्य धोका ओळखून जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा आता सज्ज झालीय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य विभागानं केलंय या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश साळे यांनी आज जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन सूचना केल्यात कोरोनाचा धोका जगभरात वाढू लागला आहे या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क राहाव्यात अशा सूचना केल्यात कोरोनाबाबतचे नियम आणि मार्गदर्शक तत्व यांचं योग्य पालन करावं पुरेशा प्रमाणात औषध साठा ठेवावा पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन उपाययोजना करा अशा सूचना करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर साळे यांनी दिली ओमिक्रॉन सब व्हेरियंट बी सेवन हा इतर देशामध्ये दिसतोय त्या पार्श्वभूमीवरती आपण आरोग्य यंत्रणेला आज सतर्क के केलेला आहे तर याच्यामध्ये मुख्यत्वे सर्वे करून सर्वे झाल्यानंतर जे रुग्ण आहेत त्याचा आर टी पी सी आर स्वाब घेणं त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं जर बाहेरून या बाधित जिल्ह्या देशातून जर कोण आला असेल तर त्याच्यावरती निगराणी करणं त्याची देखरेख करणं त्याला आयसोलेट करणं त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणं त्यांचे स्वाब घेणं त्याचबरोबर होल जिनोम सिक्वेन्सिंग करणं या बाबी तितक्याच महत्त्वाच्या आम्ही सांगितलेल्या आहेत यासोबतच आपण प्रत्येक प्राथमिक आरोग्य के केंद्राला उपकेंद्राला थर्मल गन पल्सॉक्सिमीटर त्याचबरोबर ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिलेले आहेत आता वापर त्याचा नसल्यामुळे ते तसेच आहेत तर ते पुन्हा एकदा चांगले फंक्शनल करायच्या सूचना मुख्यालयाकडून आम्ही दिलेल्या आहेत ट्रीटमेंटसाठी जे आवश्यक औषध आहेत ते औषधसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्थानिक पातळीवरती आरोग्य शिक्षण आणि प्रसिद्धी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरसाठी करावी अशा प्रकारच्या सूचना जिल्हा मुख्यालयातून आम्ही दिलेल्या आहेत दरम्यान ज्यांनी बूस्टर डोस घेतला नसेल त्यांनी तो घ्यावा असं आवाहन करून जिल्ह्यात लसीकरण मोहीम पुन्हा एकदा प्रभावीपणे सुरू करण्यासह परदेशातून येणाऱ्यांची स्वॅब तपासणी करण्याच्या सूचना करण्यात आल्याचं डॉक्टर साळे यांनी सांगितलंय